आज हा तुम्हाला बीटरुटची रेटीज भाजी दाखव आम्ही बीटरूटची एक भाजी करूया आज ज्या खातर हवे बीटरूट असे कट करून घेतला आमक करबील जाय पातळ अशो तेपश करून घे कांदो घेतला एक मिडीयम साजीचं एक बॉल भर सोय घेतल्या हळद घेतल्या लहान चमचो ना हाफ टी स्पून लहान चमचो जिरे घेतला तीन मिरसांगो घेतल्या किया बीटरूट गोड असता नी बीटरूट पहिली टेस्ट करून पळया कोडू बी असता केन्ना केन्ना एक कांद्याचो कुडको घेतला हे माझे वाटप खसखशीत विदआउट बॉटर वाटले हांव आणि सासवां घेतल्या करबी लाव फण्ण फोन चला तर कसे पळोवया थोडेसे उदक घालून हा बेटरुटा एक विसल मारून घेता बिटाचे पीस सारखे शिजले इतले शिजू जाय ते मसाला पहिली विदाऊट वॉटर असं खसखशीत वाटा आणि लास्ट राऊंडात मिरसांग घुवया मिरसांग घाला आणि एक पटी रन करा असं मसाला आमचा तयार झाला ता बिलकुल उदक घालू ना आता मसाला तो ॲड केला के आणि हा ते करून शिजवून ताका कळ एक तांद्याचे फोण्ण देतले कांद्यान दोन लसूण ठेचून घालून तुम्ही सगळी भाजी रेडी जातकर धंय घालून घेऊन ऑफ करपाक शकता म्हाका धंय मे पचना म्हणून हांव थोडोसो आमचूर घाला बरो करून मिक्स करता आणि मागी हे बिटरुटाच्या सुक्यात मीठ बीट बीटरूट घाललो शिजतना मागीर ताका वयल्यान बरें एक जालें तें रोखडें शिजलें सोय हे असे बिटरुटाचे सुके तयार जालां आता आमी ताका म्हजी फोडणी तयार झाल्या ती खमंग फोडणी दिवया फोडणी आमची तयार झाल्या आता ती आम्ही ताका ते बीटरुटाचे सुके केला पळ देऊन मिक्स करुया तर अशी आमची फस्ट क्लास बीटरुटाचे सुके तयार झाला तुम्ही असे करून पळया खूप आवडा तुमक पुरो आवडल्यास मज़े चॅनलाक सब्सक्राइब करा मजे लिंक शेअर करा आणि आता हा तुमका बाय करता बाय फ्रॉम सविज वल्ड थँक्यू सविता पै फ्रॉम पणजी